पिंपरी गवळी ते टाकळी घडेकर रस्त्याने होत आहे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल. रस्ता तात्काळ दुरुस्त करून विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासापासून वाचवा अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुका हा आधीच मागासलेला, त्यातही मुख्य गरजा म्हणजे वीज, रस्ता आणि पाणी हे आहे, पण त्या देखील पूर्ण होत नसल्याने शासनाकडून वारंवार नागरिकांच्या अपेक्षा भंग होताना दिसत आहे. अशीच एक भीषण वास्तविकता तालुक्यातील पिंपरी गवळी व टाकळी घडेकर येथील गावकऱ्यांसह चिमुकल्यांनी शासन दरबारी मांडली आहे. टाकळी घडेकर हे छोटंसं गाव असल्यामुळे तेथील बहुतांश विद्यार्थी पिंपरी गवळी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शिकायला येतात. तसे ते अंतर फक्त 3 किलोमीटर असून पायी शाळेत येताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. टाकळी घडेकर ते सरळ पिंपरी गवळीला जोडणारा एकमेव मार्ग असून तो रस्ता व्यवस्थित असायला हवा होता, पण तो एवढा बिकट झाला आहे की त्यात पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे दोन्ही गावातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी यांचे हाल देखील डोळ्याने पाहावल्या जात नाही अशी बिकट परिस्थिती आहे. वास्तविक हा रस्ता पिंपळगाव, देवी, आव्हा, उर्रा, लिहा, कोल्हीगवळी आदी गावांना जोडणारा दुवा आहे, पण अर्धवट झालेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. हा रस्ता व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केल्या कित्येक वेळा शासन दरबारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडे केलेली आहे, मात्र याकडे कोणीही लक्ष देताना दिसत नाही आहे. एकीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, पण रस्ता व्यवस्थित नसल्याने विद्यार्थ्यांना चपला, बूट, पाठीवर दप्तर घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागत आहे. नाहीतर पोफळीवरून पिंपरी गवळीला सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतरावरून यावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची गंभीरता लक्षात घेऊन शासनाने लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करावे आणि अपेक्षा दोन्ही गावातील नागरिकांनी केली आहे.